मतदारसंघातील प्रश्नांना बगल देत बैलगाडी लोकल रिक्षा मधून प्रवास करत मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र एवढंच भांडवल पाठीशी असलेल्या पार त्यांची धावाधाव चेष्टेचा विषय ठरली आहे त्यामुळे विरोधकांनी देखील या चेष्टेची चे खिल्ली उडवली आहे रिक्षा लोकल बैलगाडी यातून प्रवास करत मतदारांचं लक्ष वेधण्याचा पार प्रयत्न करत आहेत परंतु यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कोंडाळे असते अशामध्ये मतदार दूर आणि पदाधिकाऱ्यांचीच टूरटूर निघते पार त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून पद्धतशीरपणे त्यांच्या प्रवासाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत पार्थ पवार यांचा धावतानाचा व्हिडिओ पनवेलमध्ये वाऱ्यासारखा पसरला आहे सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पळत सभेसाठी जात असल्याचा व्हिडिओ पसरवण्यात आलाय मात्र इथे पार्थ यांची कोणतीही सभा नव्हती एवढंच नव्हे तर वाहतूक कोणी देखील झाली नव्हती केवळ प्रतिधीसाठी केलेला हा स्टंट होता हे स्पष्ट झालाय त्यामुळे पार्थ सोशल मीडियावर ट्रोल झालेत पार्थ पवार यांचा आणखीन कोणकोणते कौन स्टंट पाहायला मिळणार याबाबतची खुमासदार चर्चा सध्या मावळ मतदारसंघात रंगली आहे प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड